कुणाल दाते यांचे नुकतंच आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चंदू शेटे यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत थोड्याच वेळानंतर पोहोचेल. इथे मात्र सामना चालू होतोय. इथे मात्र पहिला चेंडू उजव्या एसटी बाहेर जातोय. पंचांचा इशारा व्हाइट बॉल गच्छाळ गोलंदाजी. धावांचा श्रीगणेशा धावफलकाचं दार ते उघडलं जाते. धावसंख्या जाड बसते एक वर. इथे मात्र चेंडू हवेत. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न होतोय की काय. आणि बघता बघता दुसरी धाव देखील सौदरीत्या पूर्ण केली जाते. धाव फलकात निश्चितपणे वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तीनच्या घरात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना जरूर चांगला खेळ प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. इथे मात्र जरूर उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. परंतु चांगली गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. नक्कीच चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळतं. इथं मात्र डॉट बॉलची घोषणा निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या पूर्णपणे स्थिर तीन वर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना राजन भोईर साहेबांना विनंती असेल. इथे मात्र धावून धावा धावून काढायची आहे याची नोंद घ्या. चेंडू जर संरक्षक जाळीला लागला आणि आतमध्ये जर असेल तर धावून धावा काढायच्या आहेत. आणि संरक्षक जाळीच्या जर बाहेर चेंडू गेला तर मात्र दोन धावा डिक्लेअरच्या रूपात असतील याची नोंद घ्या. इथे मात्र नुकतेच माझे साथी संभालचे कुणालजी दाते यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलू घेतोय. निर्धाव चेंडू वारंवार पाहायला मिळतात. पूर्णपणे चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण इतक्या वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असतो आणि तो अनुभव इथे मात्र कुठेतरी नक्कीच कामाला येतो आहे. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल गच्छाळ फलंदाजी गच्छाळ शॉर्ट सिलेक्शन. धावसंख्या चार वर. तर अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू. इथे मात्र मेहबूबच्या माध्यमातून अचूक माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली जाते आहे. चांगला फटका परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव जरूर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय. आणि बघता बघता दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते आहे. धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते सहाच्या घरात. षटक क्रमांक पहिला संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागला सहा धावा. इथे मात्र चांगला फटका कडक फटका ब्रँडेड फटका आणि चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. सहा धावांसाठी षटकार. इथे मात्र नक्कीच एका मोठ्या खेळाडूचं लक्षण दिसतंय आणि त्याच प्रकारची फलंदाजी इथे पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या पूर्णपणे पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते बारावर. दुसरं षटक जसं प्रगतीपथावर चालू झालं पहिल्या चेंडूवर मात्र कडक प्रहार फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि सहा धावा मात्र संघाच्या खात्यात ऍड झाल्या. इथे मात्र पंचांचा इशारा व्हाइट बॉल गच्छाळ गोलंदाजी. रोखणं खूप गरजेचं असतं. ती मात्र कुठे रोखताना पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा व्हाइट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून. तानाजी काका इथे मात्र जरूर पंचांची भूमिका साकारत आहेत. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. आज मात्र पूर्णपणे पावसाचा जोर पाहायला मिळतोय. आणि मी मगासपासून म्हणतोय आज मात्र 26 जुलैची आठवण पाहायला मिळते. कारण पाऊस थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. रात्रीपासून धो धो पाऊस इथे मात्र या मैदानावर बरसतोय. धावसंख्या नक्कीच पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. दुसरं षटक रुपेश याचं प्रगतीपथावर असताना या षटकाचा जर विचार केला तर या षटकातील अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. माझ्या उजव्या बाजूला मेहबूब आणि माझ्या डाव्या बाजूला अमर यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका इथे साकारली जाते आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावर
धावा लागल्यात 15 धावा। पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतरच्या मात्र तीन चेंडू अवांतर टाकलेत। गोलंदाजीत बदल इथे मात्र होतोय। इथे मात्र चांगला फटका, इथे मात्र झेल लक्की सुटला जातोय। एक मोठा खेळाडूचा झेल निसरतोय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील सदरत्या प्रौढ केली जाते आहे। चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे। लक्की टाळ्यापासून प्रोत्साहन देखील खेळाडूंना दिलं जात आहे। पावसाचा जर विचार केला पूर्णपणे सकाळपासून, काल रात्रीपासून धो धो पाऊस इथे मात्र पडताना दिसतोय। इथे मात्र चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक देखना फटका, नजाकत होती या फटक्यात। चेंडू मात्र आतमध्ये पडतो, धावा धावून काढायची आहे अशी नोंद घ्या। झाडाला जर चेंडू लागला आणि आतमध्ये पडला तर मात्र धावा धावून काढायची आहेत, आणि झाडाला चेंडू लागला आणि सीमारेषेच्या बाहेर पडला तर मात्र 6 धावा असतील। इथे मात्र धाव संख्या 19 वर धावड पोहोचते। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। कालच्या दिवसाचा जर विचार केला तर सुमित ढेकले, ऋषी वैद्य, ओमकार देसाई, इजाज कुरेशी, मुन्ना शेख, उमर खान यांच्यासारख्या सर्व फलंदाजांचा खेळ आपल्याला कालच्या दिवसात पाहायला मिळाला। इथे मात्र धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वर, आणि त्या मात्र गडी नक्कीच बाद होतोय। पहिला हादरा, पहिला धक्का संघाला बसतोय। नवीन फलंदाज मळेकर मैदानात जातोय, संतोष मळेकर। बघायचं कशा प्रकारची खेळी साकारतो संतोष मळेकर आपल्या संघासाठी। चांगल्या फलंदाजीची अपेक्षा नक्कीच असेल, परंतु बघायचं काय घडतंय, कशा प्रकारची फटकेबाजी इथे होते आहे। संतोष यांच्या माध्यमातून जरूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली। धावसंख्या 19 वर स्थिर। अजूनही या षटकाचा जर विचार केला, दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। इथे मात्र चांगला फटका, नक्कीच नेत्रदीपक फटका, आणि चेंडू चाललाय सीमारेषेबाहेरच्या अर्धावनसाठी चौकार। क्लासिकल स्ट्रोक देखना स्ट्रोक इथे मात्र लगावला जातोय। पूर्णपणे गोलंदाजाच्या डोक्यावरून जर फटका फलंदाजाने लगावला तर नक्कीच सुरक्षित स्थान असतं, आणि तिथे मात्र फटका लगावलाय आणि 4 धावा मात्र संघाच्या खात्यात गेल्यात। धाव संख्या 23, व्हाइट बॉल, 24 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात। गच्छाड गोलंदाजी रोखणं खूप गरजेचं असतं, परंतु तसं चित्र नक्कीच पाहायला मिळत नाही। वारंवार अवांतर धावेचा भरणा इथे मात्र होतोय। दुसरं षटक मात्र संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। तब्बल 2 षटक इथं मात्र टाकून झाल्यात आतापर्यंत। इथे मात्र एक धाव सरळ पूर्ण होते, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय की काय, आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते। नक्कीच स्वप्नील गायकवाड यांचं देखील मंचावर आगमन होत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो। शिवटकर शिरवडे संघाचा एक चांगला फलंदाज। धाव संख्या 27। गोलंदाज विश्वास, बघायचं कितना विश्वास इथे मात्र साध्य करतोय। समोर एक चांगला फलंदाज इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज। आज मात्र पूर्णपणे पावसाची सुरुवात पाहायला मिळते। इथे मात्र पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन
कट केला जातोय तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 28-28 धाव आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. जरूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि जवळजवळ 21 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. त्यामध्ये सौदी अरेबिया पाकिस्तान या सर्वच देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न फसतोय. जे 40+ खेळाडू समोर पाणी पित आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्या. इथे मात्र व्हाईट बॉलची घोषणा. धाव संख्या 29 वर धावून पोहोचते. 29 धाव आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. इथे मात्र चेंडू सोडून देतोय पंचाचा इशारा. व्हाईट बॉल गच्छाळ गोलंदाजी. वारंवार सातत्याने चेंडू हातातून सटकला जातोय की काय असा प्रश्न नक्कीच मनात पडतोय. कारण अवांतर धावेचा भरणाभर असा पाहायला मिळतोय. मागच्या षटकाचा जर विचार केला तब्बल 12 चेंडू टाकून झाले. या देखील षटकात तसंच चित्र पाहायला मिळतंय. विश्वासच्या माध्यमातून खराब गोलंदाजी विश्वासची. इथे मात्र फटका बसलाय. चेंडू हवेत. इथे मात्र झेल निसरतोय. तोपर्यंत दुसरी धाव सहजरित्या घेतली जाते आणि या दोन धावांनी धावपळ पुढे सरकला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगला खेळ प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. नक्कीच पावसाची रिपरिप देखील या मैदानावर पाहायला मिळते. पाऊस देखील मोठ्या प्रमाणावर या मैदानावर येताना दिसतोय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. पंचांचा इशारा कुठल्या प्रकारचा येताना दिसत नाही. नक्कीच निर्धाव चेंडू. डॉट बॉल. अजूनही विश्वासच्या गोलंदाजीचं जर विश्लेषण केलं 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र जरूर टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल गच्छाळ गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. तानाजी काका पंचांच्या भूमिकेत त्यांच्या माध्यमातून जरूर सुरेख पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्याचा जर विचार केला प्रकाशने चांगली फलंदाजी केली. 2 चेंडू 2 षटकार लगावले. इथे मात्र जरूर चांगला फटका. एक धाव जरूर पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. शिवशक्ती पाले संघाचा कर्णधार आणि ट्रायडेंट नवी मुंबई संघाचा कर्णधार. विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी या. 34 धावा धावफलकावर लागल्या शिवशक्ती पाले अंबरनाथ आणि ट्रायडेंट नवी मुंबई दोन्ही संघाने विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी. लगेचच या. गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र जरूर टप्पा पडल्यानंतर कमी उसळी घेणारा चेंडू चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. दोन चेंडू या षटकातलं शिल्लक आहे. धावफलकावर धावा लागल्या 34 धावा. शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका. इथे मात्र झेल निसरला जातोय. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. परंतु एक धाव इथे मात्र जरूर संघाच्या खात्यात जाते. षटक क्रमांक 3 इथे पूर्ण होते. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागतात. 36 धावा या षटकात. 9 धावा इथे मात्र खर्च केल्या. षटक संपलंय. ओवर झाली. छत्तीस धावा 3 षटकांच्या संपुष्टीनंतर. नक्कीच सन्मान्य अतिथी कालच्या दिवसभरापासून त्यांचा आवाज आपण ऐकत होतात असे चंदू शेटे सर यांचं आगमन इथे मात्र नक्कीच होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय. इथे मात्र यष्ट्यांचा डायरेक्ट वेध आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय.
गोलंदाज संतोष सक्सेना सर हेलो हेलो दोन चेंडू शिल्लक